नगर के कुख्यात अपराधी संतोष आंबेकर का निकालस मंदिर के समीप इतवार स्थित कई कारनामों के लिए कुख्यात तथा अवैध रूप से बने बंगले को तोड़ने की कार्रवाई की गई। उल्लेखनीय है कि पुलिस ने पहले ही इस बंगले से संतोष आंबेकर का लाखों रुपए कीमत का सामान जब्त कर लिया। उल्लेखनीय है कि संतोष आंबेकर को पुलिस बिना जूते चप्पल के बरमुड़ा पर न्यायालय ले गई थी। वह तस्वीर राज्य भर में वायरल हुई थी। आंबेकर का निकालस मंदिर स्थित बंगला अवैध था, साथ ही बंगले में ऐशो आराम की तमाम सामान थे। पुलिस द्वारा सभी सामान जब्त कर अवैध बंगला गिराने का प्रयास शुरू किया गया। मनपा अपील केलेली होती, ती अपील फेटाळण्यात आलेली आहे आणि सध्या त्यांची कुठे अपील नसल्यामुळे ती कार्य करण्यात येत आहे। काय तक्रार होती नेमकी अनधिकृत बाबतची? काय अनधिकृत बांधकाम त्यांनी जे केलेलं होतं ते बिना परवानगीने त्यांनी केलेलं बांधकाम आहे, त्याचा कुठल्या प्रकार सँक्शन नाही आहे। त्याचा जो लेफ्ट पार्ट आहे त्या लेफ्ट पार्टमध्ये काही पोर्शन सँक्शन मंजूर आहे, पण बाकी जे आहे नेहा आंबेकर आणि संतोष आंबेकर आणि पाठीमागे जे अमरचंद मेहता आहे असे जो तीन पार्ट आहे त्यामध्ये संतोष आंबेकरमध्ये काउंटररी आहे, ते बाकीमध्ये काही मंजूर न करता त्यांनी ते बांधकाम केलं असल्यामुळे ती कारवाई करण्यात आली आणि त्यानुसार त्याला नोटीसवर देण्यात आलेली होती आणि कुठे अपील असल्यामुळे हे सध्या कारवाई करण्यात येत आहे। ते अमरचंद मेहता म्हणून त्या पाठीमागे त्यांच्याकडनं पोर्शन घेतला असेल कदाचित, ते त्यामुळे तर नोटीस बजावताना अमरचंद मेहता यांच्याच नावाने आम्ही नोटीस देण्यात आलेला होता, पण तिथे कब्जा असल्यामुळे संतोष आंबेकर यांना नोटीस देण्यात आलेला होता। तेव्हा हा जो बंगला बनलेला आहे जवळपास 5 प्लॉटवर बनलेला आहे, नेहा आंबेकरचा एक पोर्शन आहे, संतोष आंबेकरचा समोरचा पोर्शन आहे, पाठीमागे मेहताचा पोर्शन आहे आणि पुन्हा पाठीमागे गार्डन आणि जिम असे 5 प्लॉट मिळून हा संतोष कोठी नावाचा बंगला बनलेला आहे।